आज आपण बेगमपूर गावामध्ये तालुका येनकी गाव तालुका मोहोळ आणि जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे. बऱ्याच ठिकाणी आपण प्लॉटवर जात असतो की पंजा छाटणीचं नंतरचं नियोजन असेल, शेंगाला काही अडचण येत असेल, बाग पिवळे पडत असतील किंवा शेंगा आखूड होत असतील, असे वेगवेगळे प्रश्न असतात. त्याच्या माध्यमातून आपण लोकांना ते कशी सोडायचं या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र सध्या फिरत असतो. आजचा व्हिडिओ कसा आहे की आज 14 फेब्रुवारी या ठिकाणी सरांकडे आलेलो आहे मी बेगमपूर साईडला. येनकी असं गाव आहे या ठिकाणी, कारखाना तो जकराय कारखाना त्या या ठिकाणी म्हणजे यांचं एक ठिकाण आहे ते जकराय कारखाना. तर इथं आल्यानंतर मित्रांनो असं पाहिलं की मोहिते सरांनी आपल्याकडनं साधारणपणे 4 दिवसापूर्वी रोपे विकत घेतले होते. तिकडनं ते त्यांनी रोपे आणले होते आणि रोपे आणल्यानंतर त्यांना मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं तिकडे की तुम्ही अंतर किती असेल किंवा झाड कोणत्या वेळेस लावायचं, किती खोलवरती लावायचं, पाणी केव्हा द्यायचं आणि जर आपण रोपं लावत असताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून आपण जे रोप लावलेलं आहे ते रोप खराब होणार नाही आणि पुढं आपल्याला पुन्हा ते रोप निंदायची गरज लागणार नाही. तर एक अर्धा पाऊण तास आम्ही फिरल्यानंतर पाहिलं की संपूर्ण 4 एकरचा प्लॉट आहे. 4 एकरमध्ये आम्हाला फक्त 4 झाडाचे सापडले की उन्हामुळे की ते कदाचित त्यांचं लेबरकडनं लावताना त्यांचं ते देठ खराब झालेलं असेल किंवा ज्यावेळेस आपण ते कागद काढतो त्यावेळेस माती निघून पण झालेलं असेल, पण 4 एकरमध्ये फक्त 4 झाडं याचे खराब झाले. तर व्हिडिओमध्ये पुढं सांगण्या अगोदर मित्रांनो आपण सरांनी याच्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आणि कशी लागवड केली, रोप कसं लावलं आणि बाकीचे प्रश्न असतील आपण त्यांना ते विचारूया आणि मग त्याच्यानंतरच आमचे यूट्यूबवरती आमची शीतल कासार दादा ओळख झालेली आहे. तशी यूट्यूबवरती आम्ही 4 वर्षापासून आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही मित्र आहोत, पण आज समोरसमोर भेटण्याचा आज पहिल्यांदा योग आला आणि त्यांचा पण प्लॉट आहे, त्यांची पण आता छान प्रकारे विक्री चालू झालेली आहे. आपण त्यांच्याकडे नंतर ऐकूया, पण प्रथम मोहिते सरांकडनं या प्लॉटसाठी काय काय उपाययोजना केल्या सरांच्या मार्फत आपण ऐकू. सर, पहिल्यांदा तुमचं नाव आणि हे पोहिता परिचय सांगा. नमस्कार. थोडं जवळ आहे म्हणजे काय नाव थोडं स्पष्ट येईल. नमस्कार, मी अनंत बजरंग मोहिते येनकी. महाराज सरांकडून आम्ही 4 एकराची रोपं घेतलेली आहेत शेवग्याची, सरासरी 1700 रोपं बसलेली आहेत आमची 4 एकर. 12x8 आम्ही लागण केलेली आहे. पहिल्या रात्री पाणी सोडून आम्ही खड्डे काढून मार्किंग करून रोपं लागण चालू आहे. एक फक्त 4 ते 5 रोपं आमची बाद झालेली आहेत, बाकी सगळं चांगलं आहे. आता विषय काय झाला की ज्यावेळेस आपण नवीन रोपं लावत असतो त्यावेळेस आपण काय करतो, आपण एक अंदाजी त्याला एक ठोकून देतो की जिथे एक रोप लावा तिथे एक रोप लावा तसं आलं पाहिजे. सरांनी तसं केलेलं नाही आहे, सुरुवातीनं लेबरच्या साह्याने आम्ही कांदा करू हे पूर्ण आहे ना फक्की मारून घेतलेली आहे. अशी जे कोणी नवीन शेतकरी जर इकडून दाखव असं नवीन लागवड जर करायच्या तयारी जर असतील तर त्यांनी मित्रांनो असे पहिल्यांदा फक्कीने तुम्ही एक लाईन मारून घ्या. लाईन मारून घेतल्यानंतर एक 8-8 फूट साधारणपणे तुम्ही एक काठी करा आणि लागवड करत असताना की मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की 2 झाडाच्यामध्ये 1 झाड येणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला सरांनी काय केलेलं आहे की जी बांधाच्या कडेची जी लाईन आहे त्या ठिकाणी मित्रांनो 1 झाड लावलेलं आहे सुरुवातीचं आणि त्याच्यानंतर एक असं 4 फूट इकडचं 4 फूट अंतर सोडून मित्रांनो हे मधोमध सेंटरला घेतलेलं आहे. तुम्ही लक्ष झाले असेल पहिला 4 लावल्यानंतर हे 4 फूट या लाईनमधून अंतर सोडून ते सेंटरला आला आणि समोरचं झाड परत हे 8 फुटावरती घेतल्यामुळे काय झालं या दोघांच्या याच्यामध्ये मित्रांनो सेंटर आला. असं झिगझॅग पद्धतीने लावायचं काय कारण आहे की ज्यावेळेस पहिल्या वर्षी काय झाडाला अडचण येत नाही पण पुढच्या वर्षी झाड जास्त डेव्हलप होतं, झाडं जास्त मोठं होतं त्यावेळेस ते फांद्या एकत्र गुततात आणि रोग राहिला बऱ्यापैकी मित्रांनो ते बळी पडतं, जेणेकरून व्हेंटिलेशन जेवढं जास्त असेल तेवढं शेवग्याला रोग हा कमी पडत असतो. तर असो सेटिंग पण जास्त हो सेटिंग पण चांगल्या प्रमाणामध्ये होते. आणि सर एक सांगेल की रोप न मारायचं प्रामुख्याने मेन कारण काय आहे की आपल्या शेतकऱ्यांचा एक समज असतो की आपण आंब्याचे झाडं जास्त दिवसाचे घेतले किंवा डाळिंबाचे नाही आपले जे पेरूचे झाडं जरी घेतले तर त्याची हाईट वाढते आणि ते लवकर रमतात, लवकर उत्पन्न चालू होतं. मित्रांनो शेवगा त्याच्या पूर्ण त्याच्या विरुद्ध आहे. काय करायचं की शक्यतो रोप घेत असताना आपण नर्सरीमध्ये जाऊन ज्या ठिकाणी घेत असताल की त्यांना सांगायचं बाबा मला एवढे एवढे रोपं लागणार आहे, त्यांना रोपाची ऑर्डर देऊनच तुम्ही घ्या आणि आता जास्त रोपं दाखवायला नाही आहे. हे हाईटचे झाडं ज्यावेळेस आपण रोप हे याच्यातून घेतो नर्सरीमधून ह्या हाईटपेक्षा मित्रांनो जास्त प्रकारचं आपल्याला उंच झालेलं रोप नको आहे. कारण काय होत असतं
की जशी या रोपाची हाईट वरती वाढत असते मित्रांनो, खाली पण त्याच्या मुळ्यांचं काम हे जोरामध्ये चालू असते. आणि एकदा मुळी जर स्टॉप झाली तर तुम्ही जर ज्या ठिकाणी नवीन लावत असता तर ते पूर्णपणे खराब होऊन जात असतं. तर यांनी आता हे रोप कोणत्या प्रकारे लावलं मित्रांनो हे तुम्हाला सांगतो. कसं घेतलंय गडबडू नका दोष नका. ते कसं कापलं काय बघा बघून खाल्लं का खालून वरती यायचं. हा थोडं जवळ दाखवा. रोप लावायला ना थोडा वेळ झाला तरी पण चालेल, पण रोप अतिशय अलगदपणे लावा. हे पहा की हे आपण रोप हे कमी दिवसात लावण्यामुळे काय झालं मित्रांनो, याची मुळी जी आहे ना ही एकटी मुळी याच्या आतमध्येच राहिल्यामुळे काय झालं की ते आपण ज्या ठिकाणी नवीन याला पाणी लावत आहे किंवा पाणी दिलेलं आहे याच्यामुळे मित्रांनो तो ती सहज रोंबून जाईल आणि त्याला विदाउट स्कॉर्चिंगचं मित्रांनो ते झाड मरून जाणार नाही. लावा त्याच्यामध्ये. हे लावत असताना दोन्ही साईडने ना थोडी माती पण लावायची आणि थोडी हाताने दाबायची जेणेकरून खाली हवा राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर बसल. ओके अशी प्रत्येक आम्ही रोप लावली. हा असं प्रत्येक यांनी रोप लावलेले यांनी काही अडचण नाहीये. सरांची हे काम करतात यांनी विषय म्हणजे आपलं ते मन म्हणल्याप्रमाणे आपण आपलं ज्ञान एखाद्याला जर दिलं तर ते बाकीच्या नंतर त्याचा फायदा होत असेल तर त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट मित्रांनो काय नसते. तर याच्यामध्ये आता मी सरांना सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा पाणी देऊन घेतलं त्याच्यानंतर रोपं लावले, आता याला थोडंफार मर किंवा बुरशी लागण्याचे चान्सेस होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये प्रमाण फार कमी असतं तरी पण आपण एक त्याला नाही व्हावं याच्यासाठी जबाबदारी म्हणून चार एकरसाठी मित्रांनो मी त्यांना एक किलोचा एक रोको हे बुरशीनाशक त्यांना मी खालून सोडायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सर काय करा की सुरुवातीला 200 लिटरचं बॅरल घ्या, त्याला अर्धा किलोचं रोको घ्या आणि तो पूर्ण ढवळून घेतल्यानंतरच तो सोडा. त्याच्यानंतर मग परत सोडा, एका जास्त सोडू नका कारण जास्त जर खतपाणी किंवा बुरशीनाशक जर झाले तर ते शेवगे हानिकारक असतात हे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. आणि बाकीचे काही उपाययोजना आहे मी हे तुम्हाला मी आता जाताना सर्व लिहून देतो कारण आता आपण याला उपाययोजना करून सांगणे आणि त्यावेळेस तर तू गरज नसताना पण लोक त्याला खर्च करतात. बरोबर. त्याच्यामुळे शेवग्याला काय तुम्ही जास्त कोणी खर्च करू नका, फक्त त्याची छाटणी असेल, खत व्यवस्थापन असेल आणि मेन म्हणजे पाणीचं तुम्ही नियोजन असेल याच्यावर मित्रांनो तुमचा शेवगा हा यशस्वी होणार आहे. तर असं मित्रांनो आताच्या व्हिडिओपुरतं एवढंच मर्यादित. कोणाला काही शंका असतील तर त्या दिलेल्या नंबरमध्ये आम्हाला वेळेमध्ये आम्हाला फोन करा. तोपर्यंत धन्यवाद.